आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. अब्दुल्लाटमध्ये रंगणार आयपीएल दर्जाचा थरार, अब्दुल्लाट क्रिकेट असोसिएशनचे प्रयत्न. शिरोळ तालुक्यातील अब्दुल्लाट येथील अब्दुल्लाट क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं ग्रामीण भागात आयपीएल दर्जाचे क्रिकेट सामने व्हावेत, त्या योग्यतेचे खेळाडू तयार व्हावेत यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. क्रिकेटचा खेळ हा मुळातच महागडा, त्यामुळे ग्रामीण भागातील खेळाडूंकडे गुणवत्ता असूनही ते या खेळात आपली चमक दाखवू शकत नाहीत. अशा खेळाडूंना शोधून काढणे, त्यांना चांगल्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी या योग्यतेचे सामने भरवणे, याशिवाय लेदर क्रिकेट सराव शिबिर, लहान मुलांपासून खेळाचे प्रशिक्षण आदीसाठी अब्दुल्लाट क्रिकेट असोसिएशनने कंबर कसली आहे. आतापर्यंत 96 खेळाडूंची नोंदणी झाली असून 8 संघ मालकांनी आर्थिक सहाय्य देऊ केलं आहे, त्यामुळे आयपीएल दर्जाचे सामने आता लवकरच अब्दुल्लाट आणि परिसरातील रसिक प्रेक्षकांना पाहावयास मिळतील यात शंकाच नाही. असोसिएशनच्या वतीनं केवळ क्रिकेटवरच भर दिला असे नाही तर सामाजिक बांधिलकी जपत, व्यसन विरोधी मोहीम, स्वच्छता अभियान आदी माध्यमातूनही कार्य करण्याचं ठरवलं आहे. यासाठी मानसिंग भोसले यांच्यासह असोसिएशनचे प्रवीण कुमार काळे, सतीश कोळी, प्रदीप चौगुले, सागर लोहार, नामदेव सुतार यांच्यासह सर्व संचालक, सल्लागार आदींनी पुढाकार घेतला आहे. महानकारी न्यूज साठी अब्दुल्लाटहून मोहन जमादार. नमस्कार, मी प्रवीण काळे, अब्दुल्लाट क्रिकेट असोसिएशनचा नवनिर्वाचित अध्यक्ष. माझ्यासोबत आज आहेत अब्दुल्लाट क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष प्रदीप चौगुले, उपाध्यक्ष सतीश कोळी, तसेच आमचे इतर सल्लागार मंडळ आणि संचालक आज आपल्यासोबत हजर आहेत. लाट नगरीत सातत्याने सर्वच क्रीडा क्षेत्रात कार्य करणारे व्यक्ती क्रीडाप्रेमी आहेत, पण पूर्वीपासून लाट नगरी क्रिकेट या खेळाविषयी एक मोठी उत्सुकता लाटेतील खेळाडूंना आहे. क्रिकेट क्षेत्राला आणि क्रिकेटपटूंना एक वेगळं व्यासपीठ यातून निर्माण करून देण्याचा आमचा हा प्रामाणिकपणे प्रयत्न आहे. जगभरात आयपीएलची वाढणारी क्रेज आणि त्याच्यापासून मिळणाऱ्या प्रसिद्धीला ह्या आमच्या ग्रामीण खेळाडूंना पण आपण आम्ही त्यांना त्यापासून दूर ठेवू इच्छित नाही, म्हणूनच त्या धर्तीवर हे बोली पॉईंट बोली पद्धतीचा कार्यक्रम आज आम्ही इथं पार पाडत आहोत. अशा प्रकारची क्रीडास्पर्धा ग्रामीण भागातील आणि मला वाटते कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली स्पर्धा होत आहे, त्याचाही आम्हाला अभिमान आहे.